महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीतील दक्षिण महाराष्ट्रातले एक थोर संत म्हणजेच बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित बाळूमामाच्या नावानं चांग भलं ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते. या मालिकेतील संत बाळूमामानं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अधिकच भुरळ घातली आणि अवघ्या महाराष्ट्र बाळूमामाच्या नावानं चांग भलं या जयघोषात दुमदुमला. गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या या मालिकेत बाल अवतारातील बाळूमामांना रसिकांनी दैवत्व देण्याबरोबरच आपल्या घरातील लाडक्या व्यक्तीप्रमाणे प्रेम केलंय. आता या मालिकेत बाळूमामाचं बालपण संपून ते मोठ्या अवतारात दिसणार आहेत. बाळूमामाच्या नावानं चांग भलं मालिकेमध्ये आता नवा अध्याय सुरू होणार आहे. दीन दुबळ्यांचं कैवार घेणारे गोरगरिबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे संत बाळूमामा यांची ही चरित्रगाथा एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. ही चरित्रगाथा बाळूमामाच्या नावानं चांग भलं 20 मे पासून आता अधिकच रंजक स्वरूपात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी बघत रहा कलर्स मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त मराठी बज.